विद्यार्थी मित्रांनो, तर्क आणि अनुमान या घटकावर आधारित आणि भाषिक वय या घटकावर आधारित पुढील उदाहरणाचा आपण विचार करू। मुलगा, आई, वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष, 30 वर्ष व 40 वर्ष आहेत, तर किती वर्षांनी त्यांची वय 3 आस, 7 आस, 9 आस या प्रमाणात होती? येथे 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला 10, दुसरा 6, तिसरा 3, चौथा 5। सर्वप्रथम मुलगा, आई, वडील यांची आजची वय इथे मांडून घेऊ। ती अनुक्रमे 10, 30 आणि 40 वर्ष असेल। यानंतर 1 वर्षानंतरची मुलगा, आई, आई आणि वडील यांची वय किती येतील? मुलाचं वय 10 अधिक 1 वर्ष होईल। आईचं वय 30 अधिक 1 वर्ष होईल आणि वडिलांचं 40 अधिक 1 वर्ष होईल। आता 1 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर या प्रमाणात होतील, किती? 3 आस, 7 आस, 9 आस। 3 आस, 7 आस, 9 आस। आता आपण काय करू, ही गुणोत्तरे प्रमाणात आहेत, म्हणजेच मांडणी कशी होईल? याप्रमाणे 10 अधिक 1/3 = 30 अधिक 1/7। आता काय करू आपण, येथे तिरकस गुणाकार करू, म्हणजे 7 5 7 10 अधिक 1 = 3 5 7 30 अधिक 1। 7 ने काय करू, आतील प्रत्येक पदाला गुणून घेऊ, म्हणजे 70। 7 × 1 = 7 1/7 = 3 × 30 = 90। मध्ये अधिक चिन्ह, 3 × 1 = 3 1/7। सर्वपदे शेजारी आणू, म्हणजे 7x पक्षांतर क्रियेने 3x डावीकडे आल्यानंतर ऋण होतील बरोबर 90। 70 उजवीकडे गेल्यावर ऋण होतील। 7x + 3x = 4x बरोबर वजाबाकी 20 येते। पक्षांतर क्रियेने 4 उजवीकडे गेल्यावर 20 भागिले होतील (4 × 4 = 20), म्हणजेच उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4।